5 लिटर 15 दिवसाला. त्याच्यानंतर आता शेत चालू उन्हाळ्यामध्ये महिन्यातून पाणी द्यायचं, पण 10 लिटर दिलं म्हणजे दोन डबे. त्याला काय आयडिया? त्याला दोन आपल्याचे गोड तेलाचे डबे, दोन डबे आणायचे, त्याला एक ओतून द्यायचे अगदी 10 लिटर पाणी. तुम्ही मडके का नाही ठेवत? ते मडके बाटल्यांचा प्रयोग करून पाहिला, पण तो काय ते जमाना ते पाणी त्याला मिळालं ते पाणी अशी झाली. बरं, मग ते डायरेक्ट टाकायचं महिन्यातून. फवारणी केली? फवारणी केली 3 वेळा. त्याला असे फोडफोड यायचे असे इथं गाठी गाठी येतात, कार्बन नायट्रोजनच्या गाठी असतात. मग ते निर्मा पावडरने धुवून काढले इथं. निर्मा पावडरने धुतले हे सगळे? निर्मा पावडर धुवून आणि मग त्याला दुसरं औषध साहेबांनी सांगितलं ते मारलं. मग कोणते साहेब तुम्हाला मदत करतात? लेंडे साहेब. काय लेंडे साहेब? म्हणजे कृषी खात्याचे. कृषी खात्याचे अधिकारी आपल्या? बर बर बर, आपल्या लेंडे साहेब. चालतं आहे. आता आज आपण एक प्रगतिशील शेतकरी बाबूराव मिसाळ डोळसणे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांना आज आपण भेटलो आणि त्यांच्याकडून आपण आज जाणून घेतलं की कसे कमी पाण्यामध्ये आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा फळबाग सक्सेस होऊ शकते. की आता तुम्ही इकडे बघू शकता मागे या ठिकाणी बघा, हे सगळे त्यांचे झाडं आहेत. 214 झाडं त्यांचे या ठिकाणी आहेत आणि ह्या 214 झाडांना त्यांनी खूप छान प्रकारे वाढवलंय. आज 2 वर्षाची झाडं झाली ती त्यांची. याच्यातूनच उद्या जाऊन अजूनही त्यांच्या आरोग्यात वेगळा विचार आहे. चिक्कूची झाडं लावायची आहेत त्यांना. त्यानंतर लिंबू, आपल्या लिंबाची झाडं ते लावणार आहेत की ज्याच्यातून त्यांना शेवगा आहे, शेवग्यातूनही 2 रुपये त्यांना मिळतील आणि कृषी खात्याच्या अनेक योजनातून त्यांना सहकार्य मिळता यायचे. त्यामुळं शेवग्याचं टिकत नाही, रेगन लावून पाहिजे, पण ते टिकत नाही. झाड मोठं झालं पाहिजे. झाड मोठं नाही, आता छोटी रोपं आली ते नवीन कलम की हातारी शेंगा तोडून काढायचे असतात. तशीच पपई पण आलेली आहे. हा, वेगवेगळे आता तसं कसं आहे, तंत्रज्ञानानुसार आपण गेलं पाहिजे. झाडं मोठी नारळाची आता ते सगळं बंद झालेले, आता सगळी झाड छोटं नाही का असं. हा हा हा, एकंदरीत या इकडे तुम्ही बघू शकता समोर की या ठिकाणी सगळा पूर्ण व्ह्यू बघा. खूप छान आणि शांत परिसर आहे इकडे. कोणाचंही हे त्रासदायक वातावरण नाही आहे इकडे. ते जनावर चारतायत ते तिकडे काही मुलं. त्या कोपऱ्यावर मोठं झाड आहे, त्याला आहे ना 11 सीताफळं होते, त्याच्यातून 5 सीताफळं गणपती बाप्पाला नेले. म्हणजे ते पहिले 5 सीताफळं गणपती बाप्पांसाठी गेलेले त्या ठिकाणी. चालेल. म्हणजे असे सगळे यांनी या ठिकाणी परिश्रम घेतलेले आहेत, कष्ट घेतलेत आणि त्यांना आमच्या चॅनलतर्फे फेक न्यूज, आमच्या ह्या फेक न्यूज चॅनलतर्फे या याला दोन आहे. इकडे 4 बरोबर आले पाहिजे. सरपोच चला. झालं तू बोल. नाही आता बाय आले मित्र माझे परिवार बघायला, तर चांगली गोष्ट झाली. आपल्याला त्याच्यात काही माहिती नाही. पुढं पाठवायचं, फोटो पाठवायचा, कुठं पाठवायचं, पण आता आपलं बोलणं झालं मग सकाळी. त्याच्यामुळे मग भगवान मास्तर आले आणि तू आला. मग हे आपलं लोकांना तरी माहिती झालं पाहिजे ना का बघ कसे झाड आहेत, काय झाड आहे, कसे करतोय, काय करतोय. हे सगळं इथून पाणी डोक्यावर न्यायचं, प्रत्येक झाडाला लिहून डॉक्टर वाचायचे प्रत्येक झाडाला. एवढी काय करू
धन्यवाद या ठिकाणी तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करू. एक न्यूज चॅनलचे आम्ही आभार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.